वाहन चालकांसाठी बायपास मार्ग खुला, माजी आमदार चैनसुख संचेती यांनी दाखवली हिरवी झेंडी. मलकापूर शहराची लाईफलाईन असलेला बहुप्रतीक्षित व बहुचर्चित नांदुरा बायपास वळण मार्ग माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या हस्ते वाहनांना हिरवी झेंडी दाखवून खुला करण्यात आला. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर दर सेकंदाला धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे महामार्ग मृत्यूचा सापळा बनला होता. त्यावर तोडगा म्हणून 3 वर्षापूर्वी वळण मार्गाचे काम सुरू झाले होते. आमसर येथून सुरू झालेला बायपास मलकापूरकडे जुन्या राष्ट्रीय महामार्गाला मिळणार असल्याने शहरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका झाली आहे. यामुळे शहरातील अपघातांना आळा बसून प्रदूषण कमी होऊन वाहतुकीची कोंडी दूर होणार आहे. यावेळी कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे पदाधिकारी व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज कलकत्ता धुलिया या राष्ट्रीय महामार्गाचं जे चौपदरीकरण झालं आहे त्याकरता नांदुरा बायपास हा गाड्यांकरता मोकळा करण्यात येत आहे आणि नांदुरा शहरामध्ये जाणारं ट्रॅफिक हे पूर्णपणे आज डायव्हर्ट करून सरळ बायपासने मलकापूर भागाकडे जात आहे. यामुळे नांदुऱ्यामध्ये अकारण वर्दळ होणार नाही आणि सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी या गाड्यांचा त्रास होऊ शकत नाही आणि विद्यार्थी आणि इतर ॲम्ब्युलन्सेस वगैरे यांच्या दृष्टीनं सुरक्षेमध्ये वाढ करण्यात येईल आणि म्हणून हा आता या ठिकाणी बायपास सुरू करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे सर्व तमाम आपले पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी सुरू करीत आहेत. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. इंडिया स्टार वर न्यूज साठी प्रतिनिधी नागेश सुरंगे, मलकापूर, बुलढाणा.